subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. आज बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या मार्फत दिवाळे गावातील कोळी बांधवांना आयडेंटिटी कार्ड हे देण्यात आलं, तसेच 90 लायसन्स हे वाटप करण्यात आले. यामार्फत कोळी बांधवांना एक सुरक्षा कवचच वाटप करण्यात आलं. जे कोळी बांधव समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी जातात, यावेळी त्यांना आयडेंटिटी कार्डची गरज लागते. त्यामार्फत त्यांची एक ओळख निर्माण होते, त्यामुळे हे आयडेंटिटी कार्ड वाटप करण्यात आलं. याबद्दलची अधिक माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली आहे. आज आपण या कोळी बांधव भगिनींना जवळजवळ 90 लायसन आणि आयडेंटिटी कार्ड, जे त्यांना समुद्रात जायला किंवा मच्छीमारी करायला कार्ड पाहिजे, हे महापालिकेतर्फे कार्ड बनवून आज त्यांना वाटप केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्या मच्छीमार भगिनीमध्ये खूप आनंद झालेले. कार्ड बनवले होते पण त्यांचे आयडेंटिटी कार्ड छोटे कार्ड बाकी होते आणि आज सगळ्यांना ते आपण वाटप केलेलं आहे. त्याचा असा फायदा आहे की आज त्या कार्डामुळे त्या या इथल्या रहिवासी आहेत, इथल्या त्या मच्छीमार आहेत, त्यांचं एक आयडेंटिटी तयार झाली. कारण कोणी त्यांना आता बोलू शकणार नाही की तुम्ही इथल्या रहिवासी नाहीत किंवा इथल्या मच्छीमारीमधल्या नाहीत, तर ते त्यांना एक प्रूफ जे आपल्याला लागतं लोकल लेवलवर, ते त्यांना आज प्राप्त झालेलं आहे. मोठं काम झालेलं आहे ते. आणि त्याच्यामुळे त्या कार्डामुळे उद्या त्या कुठेही मच्छी आणायला गेल्या किंवा रेल्वेत गेल्या किंवा कुठे पकडलं गेलं किंवा भांडण झालं, तर ते कार्ड दाखवू शकतात. ते ऑफिशियली कार्ड आपल्याला गव्हर्नमेंटचं त्यांना आपण दिलेलं आहे. सुरक्षाच कवच मिळालेलं आहे महिलांना. कारण आपल्याला माहिती आहे, रेल्वेला पहाटे त्या 3-4 मुंबईला मच्छी आणायला जातात, त्यावेळी कोणी रेल्वेत घुसून त्यांची मच्छी लुटू शकतं, त्यांना मारू शकतं किंवा काही होऊ शकतो. पण त्यांच्याकडे कार्ड असलं तर त्यांचं इतर लोक घाबरून त्यांचं संरक्षण होऊ शकतं. आणि हे एक त्यांना म्हणजे संरक्षण कवचच आज त्यांना मिळालेलं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट सुमित यांचा प्रियाजवानचा रिपोर्ट, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.